आम्हा सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही महाराजांमुळे मिळाली आहे, त्यामुळे महाराजांना अभिवादन करत दिवाळी साजरी करत आहोत याचा मनापासून आनंद होत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमावेळी केले. या कार्यक्रमाचे केदार भगत मित्रमंडळाने आयोजन केले होते. कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या उत्सवाच्या अंतर्गत पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी केदार भगत मित्रमंडळाने दीपोत्सवाचे आयोजन गुरुवारी केले होते. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की आपण जी संस्कृती अभिमानाने जगतो त्या संस्कृतीचे प्रतीक म्हणजे प्रभू श्री राम आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आम्हा सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही महाराजांमुळे मिळालेली आहे, त्यामुळे महाराजांना अभिवादन करत दिवाळी साजरी करत आहोत याचा मनापासून आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच केदार भगत मित्रमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला पनवेलचे नगरसेवक अजय भैरा, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते केदार भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज बलिप्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावरती या अमावस्येला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी केदार भगत मित्रमंडळानं आज दीपोत्सवाचं आयोजन या शिवसृष्टीच्या ठिकाणी केलेलं आहे. या निमित्तानं माझ्यासोबत उपस्थित असणारे नगरसेवक अजय भैरा, नगरसेविका सौदर्शना भोईर, नगरसेविका रुचिता लोंढे, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी महेश नेतकर, केदार भगत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व अभिमानी शिवप्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये हा दीपोत्सव पार पडतो आहे. आज आपण दिवाळी देशात नाही जगात सर्वत्र साजरी होते. टीव्ही वरच्या बातम्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल वेगवेगळ्या देशांमध्ये दिवाळी साजरी झाली. अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली, शिवनेरीवर झाली, रायगडावरती झाली. आम्ही जी संस्कृती ही अभिमानानं मिरवतो त्या संस्कृतीची प्रतीकं म्हणजे प्रभू श्रीराम आहेत, त्या संस्कृतीचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उत्सव साजरे झालेले आहेत. त्यांच्या स्मृती जागवत ते उत्सव साजरे झालेले आहेत आणि सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मी सुद्धा या ठिकाणी आमच्या या सर्व सहकाऱ्यांसह उपस्थित झालेलो आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं महाराजांना मानाचा मुजरा करत असताना सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही महाराजांमुळे मिळालेली आहे. त्या महाराजांना अभिवादन करत ही दिवाळी साजरी करतोय याचा मनापासून आनंद आहे. केदार भगत मित्रमंडळानं याचं आयोजन आज या ठिकाणी केलं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व आपणा सर्वांना उपस्थितांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.